माननीय मुख्यमंत्र्यांनी देशभरातल्या देशांचं उदाहरण दिलं तर त्या देशांनी काय केलं हेही बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या देशांचं उदाहरण दिलं पाहिजे. मुळातच काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण केलं, अपेक्षा अशी होती कोविड का वाढतो आहे, तो महाराष्ट्रातच का वाढतो आहे, त्याच्यावर आम्ही काय उपाययोजना करणार आहोत, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगण्याची आवश्यकता होती. नव्हे तर आज नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंट वाढल्यानंतर त्यांची व्यवस्था सरकार काय करणार आहे, पुण्याला काय करणार आहे, किंवा महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये आज पेशंटची संख्या वाढल्यानंतर तिथे बेड्स मिळत नाही आहेत, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या व्यवस्था होत नाही आहेत, या संदर्भात काय करणार आहोत, याचं उत्तर खरं म्हणजे काल द्यायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, जे त्यांना सल्ला देतात त्यांना उत्तर दे, यामध्ये संपूर्ण वेळ वाया घालवला आहे.